जर तुम्हाला तुमच्या घरी तुमच्या ऑफिसमध्ये किंवा इतर कुठेही सॅनिटायझर मशीन लावायची असेल तर भारतामध्ये बनलेल्या स्वदेशी मशीनलाच प्राधान्य द्या. मेड इन चायना वापरू नका. जर विकत घ्यायची असेल तर नंबर दिलाय त्यांना कॉल करा आणि या कोरोनाच्या संकट काळामध्ये तुम्ही यांचे डिस्ट्रीब्युटर बनून लाखोंची कमाई घर बसल्या करू शकता. तुमची एक चांगली साईड इन्कम या माध्यमातून उभी राहू शकते. अधिक माहितीसाठी लगेच कॉल करा. बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने वयाच्या अवघ्या 34व्या वर्षी आत्महत्या करून स्वतःचं जीवन संपवलं. सुशांतने वांद्र्याच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्याच्या आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही आहे. मात्र प्राथमिक माहितीनुसार सुशांतने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं समोर आलंय. फोटोतही त्याच्या गळ्यावरील व्रण दिसत आहेत. त्याच्या आसपासच्या लोकांची मित्रांची पोलिसांनी चौकशी केली आणि प्राथमिक चौकशीत तो तणावाखाली होता आणि त्यामुळे त्यानं आत्महत्या केल्याचं समोर आलंय. मानसिक तणाव हे आत्महत्याचं कारण आहे असं पोलिसांनी प्राथमिक माहितीच्या आधारावर सांगितलंय. कुठल्याही प्रकारची सुसाईड नोट अद्याप पोलिसांना सापडलेली नाही आहे. गेले अनेक दिवस सुशांत हा डिप्रेशनमध्ये होता. त्याची मैत्रीण रिया आणि तो नवीन फ्लॅट शोधत होते. त्याला नवीन फ्लॅट हवा होता. त्यानंतर तो या वांद्र्याच्या फ्लॅटमध्ये शिफ्ट झाला होता. एक दोन दिवसात डिप्रेशन येत नाही. गेले काही दिवस तो तणावाखाली असल्याचं त्याच्या जवळच्या मित्रांनी सांगितलंय. त्यामुळे तो कुठल्या डॉक्टरकडून उपचार घेत होता, त्याला कशाचं डिप्रेशन होतं, त्याचे मेडिकल डॉक्युमेंट इत्यादी सर्व गोष्टींचा पोलीस शोध घेत आहेत. दरम्यान सुशांत सिंह राजपूतने काल रात्री एका अभिनेत्याला फोन केल्याचं सांगण्यात येत आहे. कदाचित तो त्याचा मित्रही असेल, मात्र या अभिनेत्यानं फोन न उचलल्यामुळे त्यांचं बोलणं होऊ शकलं नाही. हा अभिनेता नेमका कोण होता, हा मित्र नेमका कोण होता याची चौकशी पोलीस आता करत आहे. कदाचित फोन रिसीव झाला असता आणि सुशांतचं त्याच्याशी बोलणं झालं असतं आणि सुशांतचं मन हलकं झालं असतं तर कदाचित आज सुशांत आपल्यामध्ये असता. मात्र आता उशीर झालाय आणि आज सुशांत आपल्यामध्ये नाही आहे.